ठाणे तालुक्यातील ढवळपुरी फाटा येथे अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमध्ये नगर कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील झाडे जळून भस्मसात झाली असून आग लावणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी माळकुपचे सरपंच संजय काळे यांनी केली आहे. ढवळपुरी फाटा येथील नगर कल्याण या राष्ट्रीय महामार्गानजीक अज्ञात इसमाने लावलेल्या आगीमध्ये रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये असणारी अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. झाडांची निगराणी ही अशोका कंपनीकडे आहे, मात्र संबंधित अधिकारी आशिक मेटकरी यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, शिवाय अरेरावीची भाषा केली व जबाबदारी झटकत आमच्या वरिष्ठांना कळवा असे सांगितले. दरम्यान ढवळपुरी फाटा व माळकुप ग्रामस्थांच्या वतीने आग लावणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी माळकुपचे सरपंच संजय काळे यांनी केली आहे. या प्रसंगी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले आहेत सरपंच संजय काळे पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. ग्रामपंचायतीचा माळकुपचे गाव सरपंच या नात्याने आज ढोळपुरी फाटा येथे पोल्ट्रीच्या ठिकाणी जे आग लागली त्या आगीमध्ये रोडच्या कडेला म्हणजे जे झाडं जळालेत त्या झाडाचे सार्वजनिक बांधकाम विभागाची दखल न घेता चौकशीसुद्धा नाही केली किती झाडं जळालेत काय. अज्ञात व्यक्तीने काडी टाकून दिली रोडच्या कडेला आणि झाडं भरपूर जळालेत तरी सार्वजनिक बांधकाम कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल न घेता चौकशीसुद्धा नाही केली आणि त्याच्यानंतर मी त्यांच्यावर वारंवार सांगूनसुद्धा पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी ढोळपुरी फाटा येते हे केलं नाही, स्पीड ब्रेकरसुद्धा टाकले नाही. कारण की ढोळपुरी फाटा या ठिकाणी जवळजवळ आजपर्यंत 100 ते 150 अपघात झालेत, अपघातात बरेच जण मृत्यू पावलेत, तरी बी सार्वजनिक बांधकामचा भोंगळा कारभार हे चव्हाटीस यावी. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.